शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी एक मोठं विधान केल्याचं समजतंय. मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण माझ्या नीतिमत्तेत बसत नव्हतं. 2014 पासून ज्यांनी फसवलं त्यांच्यासोबत कसं जाणार? मी मुख्यमंत्री होतो, माझ्या आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो, पण जे मनानं फुटले त्यांना डांबून काय करणार होतो? त्यांना मी काय कमी केलं होतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. जुने निष्ठावंत सोडून जातात त्याचं वाईट वाटतं. तुमच्यापैकी कोणाला जायचं असेल तर खुशाल जाऊ शकता. संकट येतात आणि संकट जातात. मी खंबीर आहे, आपण पुन्हा सत्तेत येणार आहोत असं सांगतानाच माझा काही स्वार्थ नाही, मला निवडणूक लढवायची नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत विदर्भातील लोकसभेच्या जागांचा आढावा घेतला जाणार आहे. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. तसंच इतर मतदारसंघावरही चर्चा होणार आहे. या बैठकीत अकोला लोकसभा मतदारसंघ वंचितसाठी सोडण्यावरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे मातोश्रीवरील आजच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.